हेलो स्टूडेंट, वेलकम टू द लेक्चर नंबर 3 ऑफ अ कंप्यूटराइज्ड अकाउंटिंग विथ जीएसटी। इन लास्ट लेक्चर वी डिस्कस वर्किंग प्रोसेस ऑफ अ कंप्यूटराइज्ड अकाउंटिंग। इन टुडेज सेशन वी विल सी वन सॉफ्टवेयर रिलेटेड टू अकाउंटिंग प्रोसेस विच इज अ टैली। इन टैली वी क्रिएट अ कंपनी एंड परफॉर्म वेरियस ट्रांजेक्शन्स इन दैट कंपनी। So let us discuss problem. In your textbooks they give one case study related to account. So here they give use following details to create a MS Saraswati trading company for the year 2020. So इथे त्यांनी कंपनीचे डिटेल्स दिलेत की ज्याच्यामध्ये कंपनी नेम, ॲड्रेस, स्टेट, वेबसाइट, ईमेल आय डी आणि त्याच्यानंतर एक ऑप्शन दिला आहे मेंटेन, की ज्याच्यामध्ये आपण फक्त अकाउंट्स मेंटेन करणार आहोत। फायनान्शियल इयर फ्रॉम, म्हणजे तुमचं फायनान्शियल इयर कुठून सुरू झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे बुक्स मेंटेन करताय व्हेरियस, ते बुक्स कुठून मेंटेन करायला सुरुवात झाली, ह्या सगळ्या डिटेल्स त्यांनी कंपनी डिटेल्समध्ये दिल्या आहेत की जे आपल्याला यूज करून कंपनी क्रिएट करायची आहे। त्याच्यानंतर त्यांनी विथ द हेल्प ऑफ एनी अकाउंटिंग सॉफ्टवेअर पास द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन ॲप्रोप्रिएट व्हाउचर्स टू प्रिंट रिपोर्ट्स सच ॲज अ ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड डे बुक। ज्या पण एंट्रीज आपण पास करणार आहोत त्या एंट्रीज थ्रू आपल्याला काय करायचं आहे, ह्या 4 ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायच्या आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट आणि डे बुक, ह्या गोष्टी आपल्याला प्रिंट करायच्यात। ठीक आहे, आता ह्याच्याशी रिलेटेड त्यांनी इथं पर्टिक्युलर्स दिलेले आहेत जसं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिले जातात। मग त्याच्यामध्ये त्यांनी 1 जानेवारीला 3 एंट्रीज दिलेल्या आहेत आणि 2 जानेवारीला 4 एंट्रीज दिलेल्या आहेत। ठीक आहे, मग ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, लेजर क्रिएट करायचं आहे। ते लेजर क्रिएट करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, कंपनी क्रिएट करणार आहोत आणि मग त्या कंपनीमध्ये आपल्याला लेजर्स बनवायचे आहेत आणि लेजर्स बनवल्यानंतर ह्या सगळ्या एंट्रीज त्या पर्टिक्युलर लेजरमध्ये ॲड करायच्यात। ठीक आहे, तर आता आपण सुरुवातीला अकाउंटिंग सॉफ्टवेअर जे बघणार आहोत त्याचं नाव आहे टॅली .erp9। हे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगलवरती मिळेल, तुमची जी पण ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचं आणि मशीनला इन्स्टॉल करायचं। इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा आयकॉन तुम्हाला असा दिसेल। आपण आता ह्याच्यावरती ॲक्च्युअल कंपनी क्रिएट कशी करतात आणि लेजर्स कसे बनवतात ते बघणार आहोत। ठीक आहे, तर आता ही आहे स्टार्टअप विंडो टॅलीची। ज्यावेळेस तुम्ही टॅली डबल क्लिक करून ओपन कराल त्याच्यानंतर अशी विंडो येईल आणि त्याच्यामध्ये वर्किंग इन एज्युकेशनल मोड ह्या ऑप्शनवरती आपण काम करणार आहोत। ठीक आहे, ही बेसिक विंडो असते ज्यावेळेस आपण वर्किंग इन एज्युकेशनल मोडवरती जातो, त्याच्यानंतर अशा पद्धतीची एक विंडो येते की ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज, म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या पण अवेलेबल कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज तुम्हाला इथं लिस्ट आउट होतात, किंवा तुम्ही ज्या पण कंपनीज क्रिएट केलेल्या आहेत त्या सगळ्या कंपनी तुम्हाला इथं एकाखाली एक दिसतात। आता माझ्याकडे करंटली एकच कंपनी आहे, ABC एंटरप्राइजेस, त्याच्यामुळे इथं एकच कंपनी दिसतीये। ठीक आहे, आणि इकडं जे राईट साईडला आहे गेटवे ऑफ टॅली, त्याच्यामध्ये वेगळेवेगळे मास्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये अकाउंट्स इन्फो, इन्व्हेंट्री इन्फो, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्समध्ये अकाउंटिंग व्हाउचर्स, इन्व्हेंट्री व्हाउचर्स, ठीक आहे, युटिलिटीजमध्ये अगेन इम्पोर्ट डाटा, बँकिंग, आणि खाली लास्टला आहे रिपोर्ट्स। वेगवेगळ्या टाईप्सचे रिपोर्ट्स आपण क्रिएट करू शकतो की ज्याच्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टॉक समरी, रेशो ॲनालिसिस आणि लास्टला हे सगळे रिपोर्ट्स आपण डिस्प्ले करू शकतो। ह्या ॲप्लिकेशनमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, म्हणजे जर टॅली क्लोज करायची असेल, तर इथं क्विट नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला आर यू शुअर असं आणि एस ऑर नो ऑप्शन देतो। जर तुम्ही एसवरती क्लिक केलं तर आपण ॲप्लिकेशनमधून बाहेर पडतो। तर आता आपल्याला बेसिक सुरुवातीला काय करायचं आहे, तर आपल्याला कंपनी क्रिएट करायची आहे। कंपनी क्रिएट करण्यासाठी बघा, इकडं तुम्हाला अगेन राईट साईडला खूप सारे ऑप्शन्स दिसत आहेत, तर इथं त्या ऑप्शनच्या पुढं त्यांनी त्याच्या शॉर्टकट कीज पण दिलेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल F1, की ज्याचा यूज केला जातो सिलेक्ट कंपनी,
अगेन F1 चा यूज कंपनी शट म्हणजे बंद करण्यासाठी पण केला जातो. त्याच्यानंतर F2 की आहे की ज्याचा यूज डेट ऍड करण्यासाठी किंवा डेट फाइंड आउट करण्यासाठी केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर अगेन इथं F3 की आहे की ज्याच्या थ्रू आपण कंपनी इन्फो ह्या मेनूला जातो. तर कंपनी इन्फो मेनू थ्रूच आपण काय करणार आहोत, कंपनी क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, तर मी आता कंपनी इन्फो मेनूला जाते. F3 की प्रेस करून पण जाता येतं आणि इथं जस्ट तुम्ही क्लिक केलं तरी पण जाता येतं. आता आपली बेसिक रिक्वायरमेंट काय होती की कंपनी मला क्रिएट करायची. ऑलरेडी जर तुम्ही कंपनी क्रिएट केली असेल तर सिलेक्ट कंपनीमधून तुम्ही त्या क्रिएटेड कंपनीला जाऊ शकता. बट मला आता नवीन कंपनी क्रिएट करायची, सो इथं ऑप्शन आहे क्रिएट कंपनी. सो मी त्याच्यावरती क्लिक करणार. आता त्याच्यानंतर इथं बघा, इथं आपल्याला कंपनी रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन्स ॲड करायचे आहेत. तर आपल्या कंपनीचं नाव होतं M/S सरस्वती M/S सरस्वती ट्रेडिंग कंपनी. ठीक आहे, आता मला हे कंपनी, माझ्या कंपनीचं नाव आहे M/S सरस्वती ट्रेडिंग कंपनी. सो मी नेममध्ये कंपनीला ते नेम ॲड केलं. त्याच्यानंतर आपण खाली येणार आहोत. बघा, मेलिंग नेम जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर करू शकता, किंवा तुम्ही तेच नेम ॲज इट इज ठेवलं तरी पण चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपनीचा ॲड्रेस, तुम्हाला ज्या प्रायमरी इन्फॉर्मेशन दिल्या होत्या त्याच्यामध्ये कंपनीचा ॲड्रेस त्यांनी मेंटेन केला होता. बघा, 512 कोमा शनिवार पेठ कोमा नौकर बिल्डिंग पुणे 30. सो हा कंपनीचा ॲड्रेस आहे जो त्यांनी आपल्याला कंपनी डिटेलमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली येणार आहोत. आता इथं बघा, कंट्री त्यांनी चूज करायला दिली आहे. इकडे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कंट्री लिस्ट आउट झालेल्या आहेत. तुम्ही आता, आपण इंडियामध्ये आहोत, सो इंडिया ही कंट्री चूज केल्यानंतर स्टेटला पण तो देतो. तर स्टेट आपण चूज करायचं आहे महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र चूज केल्यानंतर आता आपण ज्या एरियात आपली कंपनी आहे त्याचा तुम्ही पिन कोड ॲड करू शकता. त्याच्यानंतर कंपनीचा फोन नंबर. ठीक आहे, हा सपोज लँडलाईन नंबर असेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर झाला. त्याच्यानंतर फॅक्स नंबर, हा प्रत्येक कंपनीला तिचा फॅक्स नंबर असतो. त्याच्यानंतर ईमेल आय डी. ईमेल आय डीमध्ये त्यांनी आपल्याला ईमेल आय डी दिला होता, info@sarasvati.com. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण कंपनीचा ईमेल ॲड करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी कंपनीचा वेबसाईट ॲड्रेस दिलेला होता, www.sarasvati.com. ही प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट टॅबला जायचं आहे. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, म्हणजे आपलं फायनान्शियल इयर कुठून स्टार्ट झालं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेले. बघा इथं, बघा टॅबने मला पुढं जाता येतं, पाठीमागं पण जाता येतं. सो मी कीचा यूज करून अपवर्ड किंवा डाउनवर्ड मूव होऊ शकते. सो माझ्या कंपनीचं फायनान्शियल इयर 2019 सुरू होतं आणि बुक्स बिगिन फ्रॉम, ज्या दिवशी तुमची कंपनी स्टार्ट होते सेम त्याच दिवसाचं तो बुक्स बिगिनिंग कन्सिडर करतो, त्याच्यामुळे तो ॲटोमॅटिकली रिफ्लेक्शन देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्या प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला ज्या प्रोव्हाइड केल्या होत्या त्याच्या थ्रू आपण ही कंपनी क्रिएट केली आहे. पुढं तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही, जस्ट नेक्स्ट क्लिक करत गेला की ॲटोमॅटिक तुमची कंपनी क्रिएट होईल. आता इथं ॲक्सेप्टमध्ये त्यांनी दोन टॅब दिलेले आहेत, फर्स्ट वन इज अ एस अँड सेकंड वन इज अ नो. जर तुम्ही ॲक्सेप्ट म्हटला तर तो तुमची कंपनी सेव्ह करेल, नो म्हटला तर जे पण चेंजेस आपण ॲड केलेत ते सगळे डिस्कार्ड होऊन जातील. ठीक आहे, मी सपोज एसवरती क्लिक करते. आता बघा, इथं माझी कंपनी लगेच डिस्प्ले झाली, MS सरस्वती ट्रेडिंग कंपनी. आणि त्याच्या पुढे येते नो व्हाउचर्स एंटर्ड, कारण आपण अजून त्याच्यामध्ये काहीच व्हाउचर्स एंटर केलेले नाही आहेत. पण जी पण कंपनी आपण क्रिएट केली आहे ती कंपनी आपल्याला लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीजमध्ये पाहायला मिळते.
ठीक आहे. आता ही झाली ओव्हरऑल प्रोसेस ऑफ अ क्रिएटिंग कंपनी. आता कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला लेजरमध्ये जायचं असतं. सो लेजरमध्ये जायला कीबोर्डची एस्केप की आहे की ज्याचा यूज करून आपण मागच्या मेनूला जाऊ शकतो. आता लेजरमध्ये आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतात की ज्याच्या थ्रू आपल्याला लेजर्स क्रिएट करायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, मास्टर आणि मास्टरमध्ये एक टॅब आहे अकाउंट्स इन्फो आणि दुसरा आहे इन्व्हेंटरी इन्फो. तर आपल्याला अकाउंट्स इन्फोमध्ये जायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अगेन एक नवीन विंडो ओपन होते ज्याच्यामध्ये ग्रुप्स, लेजर, व्हाउचर, टाइप्स आणि लास्टला आहे क्विट. क्विट म्हणजे तुम्ही क्लोज करू शकता. तर आता मला काय क्रिएट करायचं आहे, मला लेजर्स बनवायचे आहेत रिलेटेड टू माय कंपनी. तर मी लेजरवरती क्लिक करेल. ठीक आहे. आता इथे दोन टाईपचे लेजर्स आहेत, सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर्स. तर माझ्या कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार मला सिंगल लेजर क्रिएट करायचे आहेत. सो तो बाय डिफॉल्ट क्रिएटमध्ये आहे. सो मी क्रिएटवरती क्लिक करेल. आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या प्रॉब्लेममध्ये लेजर्स दिले होते आणि ते कुठल्या ग्रुपच्या अंडर आहेत हे पण दिलेले. तर फर्स्ट लेजर आपलं होतं कॅपिटल अकाउंट, ठीक आहे, आणि ते कुठल्या ग्रुपच्या अंडर येतं ते तुम्हाला माहीतच आहे, अंडर कॅपिटल अकाउंट. मग मी ते ॲज इट इज ठेवलं. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत गेला, कंट्री नेम, त्याच्यानंतर स्टेट, हे सगळ्या गोष्टी नाही टाकल्या तरी पण तो आपल्याला लेजर क्रिएट करून देतो. आणि मी ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, कुठल्या नेम आणि अंडर विच ग्रुप दॅट पर्टिक्युलर नेम कन्सिडर, मग ह्या दोन गोष्टीच आपल्याला ॲड करायच्या आहेत. ॲक्सेप्टमध्ये एस म्हटलं की तो सेकंड लेजर क्रिएशनला जाईल. सेकंड होतं कॅनरा बँक, ठीक आहे. सो कॅनरा बँक सेकंड अकाउंट आपण क्रिएट केलं. अगेन ते कॅनरा बँक बँक अकाउंटच्या अंडर येतं. सो इथं बघा, बाय डिफॉल्ट आपल्याला अकाउंट्स दिसतात, जस्ट त्याच्यातून चूज करायचे. अगेन तुम्ही पुढे नेक्स्ट नेक्स्ट म्हणत आला की ॲटोमॅटिक ते तुमचं अकाउंट क्रिएट होईल. प्रत्येक वेळेस ॲक्सेप्टला एस म्हणत जायचं. त्याच्यानंतर थर्ड होतं ऑफिस रेंट. ठीक आहे. अगेन ऑफिस रेंट हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस टाईपचं अकाउंट आहे. सो मी ग्रुप ऑफ अकाउंटमधून ते चूज करणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे झालं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं परचेस अकाउंट. परचेस अकाउंट हे परचेस अकाउंटच्याच अंडर येतं, त्याच्यामुळे मी इथून परचेस अकाउंट चूज करणार, एंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं सुमित स्टील वर्क्स अकाउंट. ते आहे सन्ड्री क्रेडिटर टाईप ऑफ अकाउंट. सो मी इथून सन्ड्री क्रेडिटर चूज करणार, ॲटोमॅटिक तो त्या टाईपमध्ये जाऊन सेट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर होतं सेल्स अकाउंट. हे सगळं तुम्हाला जो प्रॉब्लेम आपण पाहिला त्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे आणि बुकमध्ये पण हे सगळं मेंटेन केलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पण बघू शकता. सेल्स अकाउंट, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंट फिक्स्ड असेट टाईपमध्ये येतं. सो फिक्स्ड असेट. ठीक आहे. आणि लास्ट होतं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन / AC. ठीक आहे. सो डेप्रिसिएशन हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतं. सो मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा टॅब चूज करणार आणि त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट करत गेलो आपण की ॲटोमॅटिक ते तुमचं सेव्ह होईल. ठीक आहे. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एवढेच अकाउंट्स म्हणजे लेजर्स दिले होते,
आणि ते वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आपण ॲड करत होतो. आता आपण क्रिएट केलेलं लेजर जनरेट झाला आहे का नाही ते आपल्याला बघायचं असेल तर अगेन एस्केपला जायचं, क्विटला एस म्हणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं सिंगल लेजरच्या खालीच डिस्प्लेचं ऑप्शन आहे, तर डिस्प्लेवरती मी जेव्हा क्लिक करेल तर त्याच्यामध्ये मी आता जेवढे पण लेजर्स बनवले ते सगळे लेजर्स मला दिसत आहेत. लाईक कॅनरा बँक अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट हे डिफॉल्ट असतं, आपण नाही क्रिएट केलं तरी ॲटोमॅटिक टॅली आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट, फर्निचर अकाउंट, ऑफिस रेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट अँड सुमित स्टील वर्क्स अकाउंट, ठीक आहे. मग हे सगळे लेजर्स आपण बनवलेले आहेत आणि आता आपल्याला आपण बनवलेल्या लेजरमध्ये नेक्स्ट टाईमला नवीन त्याच्यामध्ये व्हाउचर्स क्रिएट करायचे आहेत आणि त्या व्हाउचर्स थ्रू आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स एंटर करणार आहोत, ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं, हाऊ टू क्रिएट अ कंपनी, ठीक आहे, आणि हाऊ टू क्रिएट अ लेजर अँड हाऊ टू डिस्प्ले लेजर. हे सगळे जे ऑप्शन्स आहेत लेजरमधले त्यांचा यूज करून आपण लेजर क्रिएट करू शकतो, डिस्प्ले करू शकतो, आणि जे लेजर क्रिएट केलेले आहेत त्या क्रिएट केलेल्या लेजरमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते पण आपण अल्टर लेजर नावाच्या टॅबने करू शकतो. आता इथे बघा अल्टर लेजर नावाचा टॅब आहे की ज्याच्या थ्रू आपण जेवढे पण लेजर बनवले असतील त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर ते आपण करू शकतो, ठीक आहे. आता मेन मेनूला जायचं असेल तर अगेन आपण इथून गेटवे ऑफ टॅलीला एस्केप कीने बॅक बॅक केलं की ॲटोमॅटिक गेटवे ऑफ टॅलीला येतो की ज्याच्यामध्ये वेगळेवेगळे मास्टर्स आहेत, ठीक आहे. आता कंपनी इन्फोमध्ये आपल्याला इथं बघा सिलेक्ट कंपनी, शट कंपनी, क्रिएट तर कशी करायची ते आपण पाहिले, अल्टर कंपनी म्हणजे जी कंपनी तुम्ही क्रिएट केली आहे त्या कंपनीमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही चेंजेस असतील तर आपण अल्टर कंपनी थ्रू करू शकतो. सिलेक्ट कंपनीमध्ये इथं मी नाव दिलं माझ्या कंपनीचं एम एस सरस्वती ट्रेडिंग कंपनी, ठीक आहे. मग ती कंपनी आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्याच कंपनीवरती वर्किंग करू शकतो. दोन कंपनी आहेत आपल्या लिस्ट ऑफ कंपनीजमध्ये, ए बी सी एंटरप्राइजेस आणि दुसरी आहे एम एस सरस्वती ट्रेडिंग कंपनी, ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण टॅली ॲप्लिकेशन रिलेटेड दोन गोष्टी पाहिल्या, हाऊ टू क्रिएट अ कंपनी अँड हाऊ टू क्रिएट अ लेजर विद इन दॅट कंपनी, ठीक आहे. सो नेक्स्ट सेशनला आपण बघणार आहोत हाऊ टू एंटर व्हाउचर्स इन क्रिएटेड कंपनी, ठीक आहे. आता हे ॲप्लिकेशन जर आपल्याला बंद करायचं असेल तर इथं क्विटचा ऑप्शन असतो, तिथून आपल्याला हे ॲप्लिकेशन क्लोज करता येतं. ज्या पण गोष्टी आपण बनवलेल्या आहेत त्या ॲटोमॅटिकली सेव्ह राहतात ॲप्लिकेशनमध्ये, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस करायची गरज पडत नाही. नंतर ज्यावेळेस आपण हे ॲप्लिकेशन ओपन करू त्यावेळेस आपल्याला ह्या दोन कंपनी क्रिएटेड दिसतील आणि मग त्याच्यावरती आपण वर्किंग करू शकतो, ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये ह्या दोनच गोष्टी आपण पाहिल्या, कंपनी क्रिएशन अँड लेजर क्रिएशन. ज्यांच्या घरी कम्प्युटर असेल त्यांनी प्लीज टॅली हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरती हे सगळे टॅलीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायला सुरुवात करा, ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत रिलेटेड टू यूज ऑफ अ टॅली, ते बघत चला. त्याच्यातून तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल अबाउट दॅट ॲप्लिकेशन, ठीक आहे. सो थांबूया इथून. Thank you.